परिसराभ्यास इयत्ता तिसरी धडा तिसरा निवारा आपला आपला। निवारा म्हणजे आसरा किंवा घर। संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा म्हणजे निवारा, जिथे ऊन वारा पाऊस यांच्यापासून आपलं संरक्षण होतो असा निवारा, असा आसरा। शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो। हा पक्षी ह्याचं नाव आहे शिंपी, आणि हा पक्षी आहे ना चिमणीपेक्षा पण लहान असतो। आणि तो घट बांधतो झाडावर। तर तो घट कसा बांधतो? त्याची घट बांधण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। तो काय करतो? तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो। म्हणजे ज्या झुडपाला मोठे मोठे पान आहेत असं तिथं घट बांधण्याचं तो ठरवतो। आणि ते पानच तो काय करतो? मोठे मोठे पान शिवतो। तर तो कशाने शिवतो? तर तो बारीक वेल घेतो आणि त्याने तो ते घरट शिवतो, ते पानं शिवतो। जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो। ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते। आता हे मधमाशी आहे आणि हे झाडाच्या इकडे तिने एक पोळ असं बांधलेले। काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात, मधमाशा। आता मधमाशी भरपूर मधमाशा असतात, त्या स्वतः असं बनवतात त्यांचा निवारा, ह्याला म्हणतात पोळे, पोळ। मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात। ह्याला असं काय म्हणतात? पोळी बनवली, ही मधमाशांची पोळी आहे। ह्याच्यामध्ये मधमाशा राहतात आणि त्यानंतर इथं मध आपल्याला जो आपण मध खातो तो ह्याच्यातूनच आपल्याला नंतर तो मध मिळतो। घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात। राहण्यासाठी ते काय करतात? जमीन पोखरून बिळे करतात। पोखरून म्हणजे उकरतात अशी जमीन, आणि आतमध्ये आतमध्ये जमीन उकरल्यावर त्याच्याखाली असं बिळ करतात आणि आतमध्ये जाऊन ते राहतात। घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात। राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात। हे बाय उंदीरे, ह्याने इथं बिळ केलेलं आहे। घुशी आणि उंदीर माणसाच्या वस्तीतही राहतात। घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात। सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही। म्हणजे जे मातीचे घर आहेत किंवा शेतामध्ये जी घरं आहेत जी मातीमध्ये बांधलेली आहेत तिथंच जास्त करून उंदीर असतात, कारण त्यांना ती जमीन लवकर उकरता येते, पोखरता येते। पण सिमेंटच्या घरामध्ये उंदीर जास्त होत नाही, कारण सिमेंट असं निघू शकत नाही पटकन, त्यांना काढता नाही येत सिमेंट, आणि असं बिळ तयार नाही करता येत। म्हणून सहसा सिमेंटच्या बांधकामामध्ये उंदीर येत नाहीत। परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी। परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी, आयता म्हणजे ते बांधतच, ते प्राणी घर नाही बांधत, ते आयत कुठे काही राहायला जागा मिळते का असं बघतात। तर असे प्राणी कोणते आहेत? कबूतर, नंतर वाघ, हे काय करतात? निवारा शोधतात आधी, कुठे आपल्याला राहता येईल का असं ते बघतात। आता कबूतर काय करतात आपण बघू। काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत, ते परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात। काही कबूतरे आणि पारवे जंगलात राहतात, काही उंच कड्याच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात। म्हणजे कबूतर आणि पारवे हे स्वतःच काही घरट वगैरे काही बनवत नाही, तर ते आईतच कुठे आपल्याला असं मिळत आहे का कपारीमध्ये एखाद्या, तर तिथं ते आपलं निवारा शोधतात किंवा भिंतीतील खबदाडीमध्ये असं ते राहतात ते। आणि नंतर वाघ बिबटे तरस हे डोंगराच्या गुहेत राहतात। आता ही गुहा आहे, गुहा म्हणजे काय की डोंगर असा मधून पोखरलेला असतो, तिथं आतमध्ये खोलीसारखं, आतमध्ये अंधारी खोलीसारखं तयार झालेलं असतं।
तो तिथे हे वाघ बिबटे राहतात। चित्रामध्ये बघा बरं, वाघ कुठे बसला आहे बघा, तो ना गुहेत बसलेला आहे। आता ही गुहा काय वाघाने तयार केली का? नाही, तर ही गुहा आयतीच आहे, ही आधीच तयार होती डोंगराच्या ह्याच्यामध्ये। तिथं जाऊन तो वाघ बसतो, त्याचं हे घर आहे वाघाचं। तसंच हे बिबटे तरस हे सुद्धा काय डोंगराच्या गुहेत बसतात। ह्याला काय म्हणतात? गुहा म्हणतात। नंतर काही प्रकारची वटवाघुळे उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात, किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात। हा कोणता प्राणी आहे? हा आहे वटवाघुळ। वटवाघुळ कसा आहे? झाडावर उलटा टांगलेला आहे। हा, आता हा कोणता प्राणी आहे? वटवाघुळ। हा कसा झाडावर उलटा लटकलेला आहे? वटवाघुळ हे असं झाडावर लटकलेलं असतं आणि ते उलटच लटकतं। आणि हे वटवाघळ कुठे राहतात? हे पण आयता निवारा शोधतात, हे काही घर बांधत नाहीत। तर वटवाघळ उंच झाडावर राहतात किंवा डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये वर लटकलेले असतात, किंवा जुनी पडकी इमारते वाडा आहे जुना तिथे सुद्धा वटवाघळ हे असतात। आणि ते असे उलटेच लटकलेले असतात, वटवाघळांना दिसत नाही। वटवाघुळ हा पक्षी नाही आहे, तो प्राणी आहे। तो घुबड घार कबूतर पारवा ह्याच्यामध्ये ते ह्या गटामध्ये हा मोडत नाही, ह्याला पंख आहेत पण पिसा नाही आहेत। तर वटवाघुळ हे मांजर कुत्रा कोल्हा वाघ ह्यांच्या गटामध्ये मोडतो। म्हणजे आपल्याला काय वाटतं की वटवाघळाला पंख आहेत म्हणजे हा पक्षी आहे? तर हा पक्षी नाही आहे, आणि हा मांजर कुत्रा या गटात मोडणारा आहे। मांजर कुत्रा उंदीर या गटात मोडणारा आहे, आणि ह्याची पिल्लंसुद्धा दूध पितात आईचं। म्हणजे वटवाघुळ अंडे टाकतो का? नाही, तर वटवाघळाचे सुद्धा पिल्ले असतात आणि त्यांची पिल्लेसुद्धा दूध पिऊनच त्यांची वाढ होते। माहीत आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही। तर आपल्याला म्हण माहिती आहे, आयत्या बिळात नागोबा, पण असं नसतं, नाग काही वारुळात राहत नाही। तर नाग हा सुद्धा बिळात राहतो, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही। मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही, नाग बिळातच राहतो। तुम्ही वारुळ बघितलं असेल शेतामध्ये किंवा आपल्या रस्त्याच्या बाजूला वगैरे असे वारुळ तयार होतात, तर ते कोण तयार करतं? मुंग्या तयार करतात। म्हणजे मुंग्या वारुळ तयार करतात, नाग तयार करत नाही वारुळ, आणि नाग वारुळात सुद्धा राहत नाही। तर नाग कुठे राहतो? बिळातच राहतो। पाळीव प्राण्यांचा निवारा। त्या पाळीव प्राणी कोणते? गाय म्हैस कोंबड्या शेळ्या नंतर घोडे, हे सगळे काय आहेत? पाळीव प्राणी आहेत, ह्यांना आपण पाळतो। मग काही लोक प्राणी पाळतात, आणि मग आता प्राणी पाळल्यावर त्यांची निगा राखावी लागते। तर आता निवारा म्हणजे काय? पाळीव प्राण्यांचं घर। कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात, ह्या कोंबड्या आहेत। आणि हे जे आहे असं त्याला काय म्हणायचं? ही टोपली, त्याला काय म्हणतात? खुराडे म्हणतात। नंतर ह्या गायी आहेत, वासरू आहे, ह्या गायींच्या निवाऱ्याला, गायीच्या घराला काय म्हणतात? गोठा, गायीसाठी गोठा बांधतात। हा घोडा आहे, घोड्यासाठी काय बांधलेले आहे? तबेला। घोड्याच्या घराला काय म्हणायचं? तबेला। घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात। आपण काय शिकलो? थंडी वारा ऊन पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते। म्हणजे जशी आपल्याला गरज असते घराची, तशीच प्राण्यांना सुद्धा निवाऱ्याची गरज असते। निवारा कशासाठी पाहिजे असतो? तर थंडी वारा ऊन आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी, बचाव करण्यासाठी प्राण्यांनाही निवाऱ्याची गरज असते। काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात, काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात, काही प्राणी आपण पाळतो। पाळलेल्या
प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो। हे नेहमी लक्षात ठेवा, हौसेकरता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे। धडा संपला।